नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील मान्सूनपूर्व कामासंदर्भातील उपाययोजना आणि आपत्कालीन व्यवस्थापनाबाबतचे नियोजन करण्याबाबत 17 मे रोजी मुख्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मान्सूनपूर्व कामांचा आढावा तसेच आपत्ती काळातील व्यवस्थापन या विषयावरती चर्चा करण्यात आली. आयुक्त गणेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, शहर अभियंता, कार्यकारी अभियंता, चारही प्रभागांचे प्रभाग अधिकारी, सिडको अधिकारी, पोलीस अधिकारी, पालिका अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. महापालिकेच्या वतीने नालेसफाईची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. उर्वरित कामेही लवकरात लवकर संपवावीत अशा सूचना आयुक्तांनी यावेळी संबंधित विभागास दिल्या. चारही प्रभागातील मॅनहोल दुरुस्ती कराव्यात. नागरिकांनीही त्या त्या प्रभागामधील नादुरुस्त मॅनहोलच्या तक्रारी संबंधित प्रभाग अधिकाऱ्यांकडे कराव्यात. या तक्रारींवरती महापालिका अधिकाऱ्यांनी तात्काळ उपाययोजना कराव्यात अशा सूचना यावेळी आयुक्तांनी दिल्या. पालिका हद्दीतील सिडको भागातील मान्सूनपूर्व कामे ही सिडको विभागाने पूर्ण करावी. मान्सूनपूर्व करावयाची विद्युत विभागाची कामे, धोकादायक स्थितीत झाडांची फांद्यांची छाटणी करणे, धोकादायक इमारतीची पाड कामे पूर्ण करणे अशा विविध सूचना दिल्या. कळंबोली शहरातील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे लवकरच खड्डेमय रस्त्यातून सुटका होणार असल्याचा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत. माजी नगरसेवक बबन मुकादम यांनी या कामी प्रशासनाकडे पाठपुरावा केला असून त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. कळंबोली शहरातील सेक्टर 5 परिसरातील साईनगर ते हिंदुस्थान बँक तसेच आजूबाजूच्या अंतर्गत रस्त्यावरील नादुरुस्त असलेल्या रस्त्यावर डांबरीकरण केले जात आहे. पावसाळ्यापूर्वी होत असलेल्या या रस्त्यांच्या कामामुळे प्रवास सुसाट होण्यास मदत होणार आहे. कळंबोलीमध्ये काही ठिकाणी सुरू असलेल्या रस्त्याच्या डांबरीकरणामुळे रस्ते खड्डेमुक्त होण्यास मदत मिळणार आहे. संपूर्ण शहरातील रस्ते अशा प्रकारे बनवण्याची गरज आहे. कळंबोलीतील नादुरुस्त असलेल्या रस्त्यांची डागडुजी करण्याबाबत माजी नगरसेवक बबन मुकादम यांनी वारंवार संबंधित प्रशासनाला कळवले होते. याची दखल घेत शहरामधील होत असलेल्या डांबरीकरणाबाबत समाधान व्यक्त केले जात आहे. पनवेल महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण मंडळ यांनी संयुक्त प्लास्टिक विरोधी कारवाई केली. यामध्ये सुमारे 30 किलो सिंगल यूज प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करण्यात आला तसेच 15,000 दंड वसूल करण्यात आला. पनवेल महापालिका क्षेत्रात सातत्याने आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्लास्टिक विरोधी कारवाई करण्यात येत असते. गुरुवारी पनवेल शहरामध्ये पर्यावरण विभागाचे उपायुक्त कैलास गावडे यांच्या सूचनेनुसार पर्यावरण विभाग प्रमुख मनोज चव्हाण, प्रभाग ड चे दत्ता ठाकूर आणि अतिक्रमण विभागातील कर्मचारी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी अभिजित लोहिया यांनी पनवेल शहरातील दुकानांवरती प्लास्टिक विरोधी कारवाई केली. या कारवाई दरम्यान सुमारे 30 किलो सिंगल यूज प्लास्टिक जमा करण्यात आले. पनवेलमधील व्यापारी, कोळी बांधव, भाजी विक्रेत्यांनी आता कापडी पिशव्या वापरण्याचा संकल्प केला आहे. त्यांना याबाबतचे मार्गदर्शन माजी नगरसेविका दर्शना भोईर आणि भारत विकास परिषद पनवेल शाखेच्या वतीने देण्यात आले. पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा कार्यक्रम राबवण्यात आला. भारत विकास परिषद पनवेल शाखेच्या प्लास्टिक मुक्त वसुंधरा या अभियानांतर्गत पनवेल महापालिकेच्या माजी नगरसेविका दर्शना भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली व्यापारी विक्रेत्यांची शहरातील रोज बाजार भाजी मार्केट या ठिकाणी बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्लास्टिक वापराचे दुष्परिणाम सांगून कापडी पिशवीचा वापर करण्याबाबत जनजागृती करण्यात आली. यासोबत स्वच्छता अभियान राबवण्याचे ठरवण्यात आले. यावेळी पनवेल महापालिकेचे आरोग्य अधिकारी शैलेश गायकवाड, महेंद्र भोईर, साहेबराव घुमरे, आत्माराम लवाट, भारत विकास परिषद पनवेल शाखेच्या अध्यक्षा डॉ कीर्ती समुद्र, प्रांत सहसचिव कमांडर दीपक जांबेकर आणि माजी अध्यक्ष सुबोध भिडे आदी उपस्थित होते. या सर्वांनी उपस्थित भाजीवाले आणि कोळी भगिनींसोबत संवाद साधला. एकल वापर प्लास्टिक पिशव्यांचा वापर बंद करून गिराहिकांना कापडी पिशवी वापरण्यास सक्ती करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. नवी मुंबईचे आकर्षक असलेल्या नेरूळ येथील वंडर पार्कचे उद्घाटन अद्याप झालेले नाही, त्यामुळे नागरिकांकडून वंडर पार्क खुले करण्यासंदर्भात मागणी होत आहे. नेरूळ येथील वंडर्स पार्क नवी मुंबई शहरातील लँडमार्क असून नवी मुंबई शहराबरोबरच उरण, पनवेल, ठाणे, मुंबई या शहरातील अबालवृद्धांचे महत्त्वाचे प्रेक्षणीय ठिकाण आहे. सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या पार्कमध्ये विविध दुरुस्तीची तसेच नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या आकर्षक खेळांची व्यवस्था सज्ज आहे. नेरूळमधील वंडर्स पार्कला नेहमीच मोठी गर्दी पाहायला मिळते.
या उद्यानात नवी मुंबईसह ठाणे, खारघर, उरण, पनवेल येथून टॉय ट्रेन तसेच विविध खेळण्यांची मजा घेण्यासाठी नागरिक येतात. आता पार्कमधील खेळण्यांमध्येही वाढ करण्यात आली आहे. त्यातच मुलांना लागलेल्या सुट्ट्यांमुळे नव्याने सुरू होणाऱ्या वंडर पार्कची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. बच्चे कंपनींसाठी आकर्षक असलेले हे पार्क सुरू करण्यासाठी पालकांची मागणी वाढू लागली आहे. तामिळनाडू येथील कुट्रालम या ठिकाणी राष्ट्रीय सब ज्युनियर आणि ज्युनियर मुले आणि मुली इक्वी पॉवरलिफ्टिंग स्पर्धा झाली. या स्पर्धेत ज्युनियर 47 किलो वजनी गटात रायगडच्या कर्जतमधील शेलू येथील अमृता ज्ञानेश्वर भगत हिने महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग संघातर्फे भाग घेऊन कांस्य पदक प्राप्त केले आहे. तिने एकूण 292.5 किलो वजन उचलले. याशिवाय 84 किलो वजनी गटात खोपोलीची प्रणाली आनंद माने सहभागी झाली होती. तिने 250 किलो वजन उचलून 5वा क्रमांक प्राप्त केला आहे. रायगडच्या खेळाडूंच्या कामगिरीबाबत महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे सेक्रेटरी आंतरराष्ट्रीय पंच शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त संजय सरदेसाई यांनी समाधान व्यक्त केले आहे. स्पर्धेमध्ये अमृता भगत हिला रायगडचे खेळाडू विक्रांत गायकवाड, सूरज धीमल आणि प्रणाली माने हिला क्रीडाप्रेमी विश्वनाथ माने यांचे मोलाचे सहकार्य झाले. पॉवरलिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशन रायगडचे अध्यक्ष गिरीश वेदक, सचिव अरुण पाटकर, सहसचिव सचिन भालेराव, कार्याध्यक्ष यशवंत मोकल, खजिनदार राहुल गजरमल, सुभाष टेंभे, माधव पंडित, संदीप पाटकर, दत्तात्रय मोरे, श्रीनिवास भाट, मानस कुंटे या पदाधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. मुरुड तालुक्यातील राजपुरी जेट्टी येथे महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, राजपुरी बंदर आणि पोलीस विभाग मुरुड पोलीस ठाणे यांच्यातर्फे मॉक ड्रिल आयोजित करण्यात आले. राजपुरी जेट्टी येथून जंजिरा किल्ला येथे प्रवाशांना घेऊन जाणारी शिडाची नौका लक्ष्मी ही प्रवास मार्गात पलटी होऊन दुर्घटना घडली आहे. या बोटीतील 30 प्रवासी समुद्रात पडले आहेत. त्यांना वाचवण्याकरिता मदतीची आवश्यकता आहे अशा प्रसंगाचे मॉक ड्रिल करण्यात आले. यामध्ये पोलीस निरीक्षक प्रकाश सकपाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक खोत माने, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक घरत, सचिन वाणी, पोलीस नाईक सागर रोहेकर, झावरे एस जे रसाळ, श्रीमती वारिक सहभागी झाले होते. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील कुंभिवली गावाच्या हद्दीत पुण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवर कार क्रॅश बॅरियरला धडकून अपघात झाला. या अपघातात कारमधील महिलेचा मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले. मंगलम कंपनीजवळ गुरुवारी सायंकाळी हा अपघात झाला. मुंबई येथील जैन कुटुंब पुणे येथे जात होते. कुंभिवली गावाच्या हद्दीत गाडीवरील ताबा सुटल्याने कार क्रॅश बॅरियरला धडकली. या अपघातात मीनल जैन यांचा मृत्यू झाला असून जखमी मानवी जैन आणि हितेश जैन यांना MGM हॉस्पिटल कळंबोली येथे दाखल करण्यात आले आहे. मुंब्रा पोलीस स्टेशनच्या परिसरात अंमली पदार्थांचा साठा करून खरेदी विक्री करणाऱ्या 5 जणांना मुंब्रा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्या तब्बल 9,15,000 मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली बोरसे यांना बातमीदाराकडून रशीद कंपाऊंड कौसा मुंब्रा येथील एकाने घरात चोरीचा मोबाईल आणि मॅक्सकॉफ कंपनीच्या कफ सिरप बॉटल साठवल्याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी रिजवान चाळ रूम नंबर 2 येथे छापा मारला. या ठिकाणी फयाज फरीद शेख यांच्याकडे वेगवेगळ्या कंपनीचे 62 मोबाईल तसेच नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या मॅक्सकॉफ कफ सिरपच्या 502 बॉटल्स आढळल्या. पोलिसांनी त्याला अटक केली. त्याने दिलेल्या माहितीनंतर मोहम्मद शोएब सलीम शेख उर्फ राज, मोहम्मद इंजला सलीम अन्सारी उर्फ कैफ, फैसल अलाउद्दीन शेख, मोहम्मद अजहर जुबेर शेख यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. मुंबई पुणे जुन्या महामार्गावर सारसन गावाच्या हद्दीत चोरी करणाऱ्या चोरट्याला खोपोली पोलिसांनी 24 तासांमध्ये मुद्देमाला सहगजाआड केले आहे. फ्युजन सप्लायर ही ऑप्टिकल फायबर नेटवर्किंग जॉईन करणारी मशीन मारुती इको गाडीवरील चालकाने चोरून नेली होती. याबाबत खोपोली पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांच्या पथकाने या घटनेचे CCTV फुटेज तपासून गोपनीय बातमीदारामार्फत आरोपीची ओळख पटवली. या प्रकरणी खारघर येथील मोहम्मद जावेद हसन यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल केला. त्याचप्रमाणे गुन्ह्यामध्ये वापरलेली कार आणि मुद्देमाल असा 90,000 ऐवज पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.